गोष्टीचा प्लॉट, मालाचं प्रमाण. हा आता ही पावसाळी सुद्धा व्हरायटी केली होती मी. बर. आर्यमन म्हणून एवढी उंची झाली नव्हती, झालेली नव्हती, एवढं मालाचं सेटिंग झालं नव्हतं. ओके. हा बर. आणखीन तर चालू झालेले 15 दिवस झाले, मी 150 कॅरेट काढून विकले. त्याची काय सांगता, किती क्षेत्र आहे सर याच? हे 10 गुंठे क्षेत्र. 10 गुंठ्यामध्ये आतापर्यंत 150 कॅरेट काढले तुम्ही? अजून 300 कॅरेट भरतील. खरं वाटेल का आता या शेतकऱ्यांना? हे बघा की माल मोजा बरं जरा फक्त. 1, 2, 3, 4 चार, 5, 6, 7, 8 म्हणजे पूर्ण साधारणतः 7, 8, 7, 8 प्रत्येक. अरे बापरे, काय हो सर हे. जणू काय हा ह्याचा घड लटकतो अक्षरशः, द्राक्षाच्या घडासारखा. आणि ह्याच्या आतमध्ये पण डोस भरला. कृषी अमृत ग्रीन गुजरात. ओके. सॉइल चार्जर पूर्ण, सॉइल चार्जर पूर्ण, रासायनिक आजपर्यंत बिलकुल काहीच नाहीये. म्हणजे पूर्णपणे तुम्ही सेंद्रिय वरचा प्लॉट केलेला आहे, रासायनिक बिलकुल वापरलेलं नाहीये अजून वरती. टोमॅटो चालू झाला की आमचा अशेंडा पूर्ण थांबतो, पूर्ण थांबतो. म्हणजे 3 आठवडे झालं चालू झालंय, तरी अजून माल चालूच आहे. अजून माल चालूच आहे, वरती सेटिंग चालूच आहे. बघा इथं हा पंजा निघलेला आहे बरोबर की नाही. साधारणतः आता बघा 1, 2, 3, 4, 5 याला झालेत इकडे. अरे बापरे, काय हो सर हे. अहो हे 150 कॅरेट तोडलेत मी. 150 कॅरेट नंतर अजून सुद्धा ही साईज आहे व्यवस्थित. व्यवस्थित जरा फोडून दाखवत आमच्या शेतकऱ्यांना. आज सगळं घरानी गच्च भरलेलं आहे बघा. आता ह्याच्यामध्ये सर आता पाणी निघतंय का सर? बिलकुल तरी काय भरलेलं आहे सर, सगळं घर भरलेलं आहे. जर असं दाखवत का आमच्या शेतकरी मित्रांना, डबल माल आहे. हो का, वा 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 वा, एकदम जबरदस्त. कमी खर्चात जास्त उत्पादन, कमी खर्चामध्ये जास्त उत्पादन. शेतकऱ्यांनी माझं तर म्हणणं आहे सॉइल चार्जर टेक्नॉलॉजी वापरावी कमी खर्चामध्ये, आणि रासायनिक बिलकुल नाही, ऑर्गॅनिक. म्हणजे थोडक्यात म्हणजे शाश्वत आणि समृद्ध शेती जर करायची असेल आपल्या पुढच्या पिढीला वेगळा मार्ग काहीतरी. नमस्कार सर. नमस्कार. आता आपण आता काय बघतोय, तुमचा हा टोमॅटोचा प्लॉट बघतोय आपण आता बरोबर. हो. हा टोमॅटोचा प्लॉट बघ सर. आता याच्यावरती पण तुम्ही सॉइल चार्जर टेक्नॉलॉजी वापरली? सॉइल चार्जर टेक्नॉलॉजी वापरली सर. आता हा किती दिवसाचा प्लॉट झालेला आहे सर आपला? आता साधारण 2.5 महिन्याचा. 2.5 महिन्याचा झालेला आहे. तर साधारणतः आता तुम्ही प्लॉट मध्ये उभे आहे सर, तर तुमच्या जवळजवळ खांद्याच्या उंचीला प्लॉट गेलेला आहे. अगदी 5 फूट उंचीचा. 5 फूट उंचीचा. बरं, तुम्ही दरवर्षी टोमॅटो करता? दरवर्षी. ह्या वर्षी टोमॅटोवरती सॉइल चार्जर टेक्नॉलॉजी वापरली तुम्ही? अगदी बरोबर. काय वेगळं पण जाणवलं सर तुम्हाला दरवर्षीचा प्लॉट आणि ह्या वर्षीचा प्लॉट? मालाचं प्रमाण. हा आता ही पावसाळी सुद्धा व्हरायटी केली होती मी. बर. आर्यमन म्हणून एवढी उंची झाली नव्हती, झालेली नव्हती, एवढं मालाचं सेटिंग झालं नव्हतं. ओके. हा बरं, आणखीन काय वेगळं पण जाणवलं तुम्हाला ह्याच्यामध्ये? आता चालू झालेले 15 दिवस झाले, मी 150 कॅरेट काढून विकले. त्याची काय सांगता, किती क्षेत्र आहे सर याच? हे 10 गुंठे क्षेत्र. 10 गुंठ्यामध्ये आतापर्यंत 150 कॅरेट काढले तुम्ही? अजून 300 कॅरेट भरतील. खरं वाटेल का आता या शेतकऱ्यांना? हे बघा की माल अजून 300 कॅरेट आरामशीर भरणारच. आता माल जर आपण जर पाहिला तर खालपासून सगळा माल गच्च भरलेला आहे बरोबर. म्हणजे आता हे जर बघितले आपण तर अक्षरशः म्हणजे द्राक्षाचे घडत दिसतात सर सगळे लागलेले. तरी 3-150 कॅरेट विकल्यात मी आजपर्यंत. 150 कॅरेट तुम्ही माल तोडलेला आहे, तरी सुद्धा अजून एवढा माल चालूच आहे तुमचा. एवढा माल म्हणजे अजून पाठीमागन साईज व्हायची आहे, आणि तार तर पूर्णपणे वाकून गेली पार सगळी तुमची. हो. अगदी आता पलीकडे बाकी तारावरती सुद्धा घडच आहेत. तारेवरती सगळे म्हणजे खालून तळापासून जे सेटिंग चालू आहे ते वरपर्यंत सेटिंग आहे सगळं. कुठं बी मालच आहे, कुठं जरी बघितला तरी अक्षरशः म्हणजे आता आता सर आता काउंट करू आपण, आता फक्त मोजूयात. आता हा एक पंजा आहे, ह्या पंजाला सर किती माल लागलाय मोजा बरं जरा फक्त. 1, 2, 3, 4 चार, 5, 6, 7, 8
पूर्ण साधारणतः सात आठ सात आठ प्रत्येक. अरे बाप रे काय हो सर हे जणू काय हा ह्याचा घड लटकतोय अक्षरशः द्राक्षाच्या घडासारखा आणि ह्याच्या आतमध्ये पण बुडक्यात सुद्धा आहे म्हणजे तळापासून आता हा तर खोडवाच आहे सर आता ह्याचा पार खोडच आहे अक्षरशः खोडच आहे खोडच म्हणजे खोडापासून सेटिंग सुरू आहे. बरं आता ह्याच्यामध्ये वेगळं पण काय जाणवलं सर पानांची तुमची क्वालिटी वगैरे कसं वाटतं सर याचं अगदी कमी खर्चात आले. बर याला तुम्ही काय काय बेसल डोस भरला कृषी अमृत ग्रीन गुजरात आणि सॉइल चार्जर पूर्ण सॉइल चार्जर पूर्ण रासायनिक आजपर्यंत बिलकुल काहीच नाहीये म्हणजे पूर्णपणे तुम्ही सेंद्रियवरचा प्लॉट केलेला आहे रासायनिक बिलकुल वापरलेलं नाहीये तुम्ही. बरं आता दरवर्षी तुम्ही आता रासायनिक वरती प्लॉट घ्यायचा बरोबर आहे मग तो रासायनिकचा प्लॉट आणि आत्ताचा हा प्लॉट याच्यामध्ये तुम्हाला काय बदल जाणवतो अगदी डबल माले सर डबल माले हो का वा 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 एकदम जबरदस्त कमी खर्चात जास्त उत्पादन कमी खर्चामध्ये जास्त उत्पादन परंतु नुसतं उत्पादन नाही सर तर मालाला क्वालिटी सुद्धा आहे सर. आता ह्याचं लष्टर बघितलं का सर आता केवढा चमकतोय आता जबरदस्त हा ह्याचं लष्टर जर आपण जर बघितलं तर कसा चमकायला लागलेला आहे संपूर्ण अगदी बरोबर की ह्याच्यात वेगळं पण तुम्हाला दिसून येत आहे सर म्हणजे की आपल्या मालाला क्वांटिटी पण आहे आणि क्वालिटी पण आहे. कॅरेट तीस किलो पर्यंत कॅरेट जाते तीस किलो पर्यंत एका कॅरेटचं वजन बसतं कॅरेट 25 किलो कटाकटी भरतो पण हे 5 किलो वजन वाढतंय का बरं वाढतंय सर वजन हे सॉइल चार्जर टेक्नॉलॉजी. आता एखादं पिकलेलं टोमॅटो घ्या फोडून दाखवा बरं आमच्या शेतकऱ्यांना तुम्ही तुमच्या हाताने घ्या सर कोणतं घ्यायचंय तुम्हाला ते काढा तुम्ही निवडून या ना सर आत या हो हो येतो येतो चालू झालेला माल ओके तोडा बरं त्याच्यातलं एक भरपूर पिकलेले आहेत काही पिकलेलं जे आहे ते तोडा ओके कसं वाटतंय सर किती असेल ते वगैरे बघा त्याचा लष्टर कसा चमचम चमचम करतोय सर म्हणजे आपल्या मालाला क्वालिटी पण आली सर क्वांटिटी तर आहेच आहे पण क्वालिटी पण आहे बरोबर आहे. साधारणतः वजन किती ग्रॅम असेल त्याच अहो हे 150 कॅरेट तोडल्यात मी 150 कॅरेट नंतर अजून सुद्धा ही साईज आहे व्यवस्थित जरा फोडून दाखवत आमच्या शेतकऱ्यांना आज सगळं गराने गच्च भरलेलं आहे बघा. आता ह्याच्यामध्ये सर आता पाणी निघतंय का सर बिलकुल तरी काय भरलेलं आहे सर सगळं घर भरलेलं आहे जर असं दाखवतं का आमच्या शेतकरी मित्रांना संपूर्ण घर भरलेलं आहे म्हणजे तुम्ही जे म्हटलात मग अशी की 30 किलो कॅरेटचं वजन भरत होतं हो अगदी अगदी तर ह्याचं उत्तर तुम्हाला मिळालं की याच्यामध्ये पाणी बिलकुल नाहीये सर संपूर्ण घर भरलेलं आहे टोमॅटो पण चवीला घरच्यांनी बघितलं कसं लागतंय ते अगदी अगदी कशी वाटली चव घरच्यांना एकदम व्यवस्थित म्हणजे वेगळं पण चवीमध्ये जाणवलं कारण का तर सेंद्रियवरती आपण केलेलं आहे बरोबर म्हणजे अजून पण आता आपला शेंडा जर पाहिला तर शेंडा अजून चालू आहे आपला शेंड्यापर्यंत आता वरती सेटिंग पण चालू आहे आपलं 5-5.5 फूट हाईट झालेली 5-5.5 फूट आता जवळजवळ तुमच्या खांद्याच्या वरती प्लॉट गेलाय आणि इथं आता आपण सेटिंग बघतोय आता हा पंजा जो आहे ह्या पंजाला पण अजून सेटिंग चालू आहे तुमच्या अंगठ्याजवळ सर आता सेटिंग चालू आहे बघा म्हणजे शेंडा अजून थांबलेला नाहीये. आता हा जर आपण जर बघितलं तर तुमच्या डोक्याच्या वरती आता जवळजवळ गेलेला आहे प्लॉट बरोबर मग काय सांगताल तुम्ही आमच्या शेतकरी मित्रांना याच्यामधलं पूर्ण प्रत्येक शेतकऱ्यांनी सॉइल चार्जर टेक्नॉलॉजी वापरावी बर कमी खर्चामध्ये आणि रासायनिक बिलकुल नाही ऑर्गॅनिक आहे सगळं ऑर्गॅनिक आहे बरं तुम्ही खाली मुळीचा जारवा वगैरे कसा वाटला सर तुम्हाला याच्यामध्ये जारवा एवढा जारवा आहे अतिशय मल्चिंग पेपरच्या बाहेर जारवा निघलेला आहे. आता काल 2 दिवस झालं प्रचंड पाऊस चालू आहे आपल्याला इथं त्यामुळे चिखल झालाय आता खाली याच्यामध्ये तरी सुद्धा आपण एखादं मल्चिंग उघडून बघू शकतो आपण तुमची आता पांढरी मुळी एकदम ऍक्टिव्ह मध्ये बरोबर अगदी अगदी तर इथे आपलं कृषी अमृत ते पडलेलं आहे त्याच्या भोवती कशी पांढरी मुळी ऍक्टिव्ह झालेली जबरदस्त मध्ये हे की नाही हे कृषी अमृत आणि ग्रीन गुजरात दिसतंय ना 2 महिन्यानंतर मी परत भरलेलं आहे दुसरा बेसल डोस भरलेला तो तुम्ही बरोबर सर ह्याच्यामध्ये तुम्हाला संरक्षणाच्या फवारण्या किती घ्यायला लागल्या 2 फवारण्या घेतल्या फक्त कीटनाशकाच्या
काय सांगता? अजिबात ना, कीटनाशकावरती खर्च झाला नाहीये. कीटनाशकावरती खर्च झालेला नाहीये तुमचा? बर, मग आता दरवर्षी तुमचा साधारणतः संरक्षणावरती किती खर्च व्हायचा साधारणतः सर तुमचा? जो संरक्षण कीटनाशकाचा खर्च होता तो आमचा खाली झाला. वरचा कीटनाशकाचा खर्च पूर्ण वाचला गेला. पूर्णपणे वाचला गेला. तर कीटनाशक न फवारल्या गेल्यामुळं आपली क्वालिटी जी आहे ती क्वालिटी चांगली मेंटेन झालेली आहे सर. की ज्यादा जास्त कीटनाशकांचा वापर केल्यामुळं झाडांवरती एक प्रकारचा स्ट्रेस येतो, ताण येतो. ताण येतो तर तो ताण कुठंच जाणवत नाही. त्याच्यामुळं बघा आता हा शेंडा पण चालू आहे अजूनवरती. टोमॅटो चालू झाला की आमचा हा शेंडा पूर्ण थांबतो. पूर्ण थांबतो म्हणजे खाली तोडणी तुमची सुरू झाली की तुमचा शेंडा थांबलेला असतो. पण ह्याच्यामध्ये आपल्याला तसं दिसतंय का? नाही नाही, आज 3 आठवडे झालं चालू झालंय तरी अजून माल चालूच आहे. अजून माल चालूच आहे, वरती सेटिंग चालूच आहे. बघा इथं हा पंजा निघलेला आहे, बरोबर की नाही? साधारणतः आता बघा 1 2 3 4 5 याला झाले इकडे. अरे बापरे, काय हो सर हे घ्या. बघा आता जबरदस्त जबरदस्त बर खालपासून माल आहे आणि सगळं खालपासून माल लागलेला आहे तुमचा, बरोबर. बरं, आता एकंदर आता तुम्ही आमच्या शेतकऱ्यांना काय सांगू शकताल? पूर्ण शेतकऱ्यांनी माझं तर म्हणणं आहे सॉइल चार्जर टेक्नॉलॉजी वापरावी कमी खर्चामध्ये आणि रासायनिक बिलकुल नाही, ऑर्गॅनिक. म्हणजे थोडक्यात म्हणजे शाश्वत आणि समृद्ध शेती जर करायची असेल आपल्या पुढच्या पिढीला वेगळा मार्ग काहीतरी लाभेल. वेगळा मार्ग म्हणजे विषमुक्त तुम्ही खाऊ घालताय सगळ्यांना आपल्या पुढच्या पिढीसाठी. पूर्ण पूर्ण. ओके, धन्यवाद सर. आपण एवढे हायफाई केमिकल आणून मारतो ते लेबल वाचतो त्याच्यावरचे, ते वाचल्यावर आपलं उत्पादन आपणच खात नाही. बरोबर. तर आज असं मनाला वाटतंय की निदान स्वतःला तरी आनंद वाटेल शेवगा खाताना, द्राक्ष खाताना, की इतर वर्ष आम्ही द्राक्ष पिकवतो पण पॅकिंग करायला 3-3 तास त्याचं समोर बसतो पण कधी एक मनी खात नाही. आता आम्ही 80% खर्चाचा जमिनीवर करतो, पूर्वी आम्ही 80% खर्च पाण्यावर करायचो. आता सॉइल चार्जर टेक्नॉलॉजी सांगते तुम्ही 80% खर्च हा जमिनीवर करा आणि 20% खर्च तुम्ही.